निपाणीतील रत्नशास्त्र व्यवसायात काम करणारे स्वर्गीय एच ए मोतीवाला यांचं शुभरत्न केंद्र फक्त निपाणीतच आहे या व्यतिरिक्त शुभरत्न केंद्राचा व्यवसाय कुठंही सुरू नाही निपाणीतील त्यांचे वारसदार ए एच मोतीवाला हे एकमेव व्यवसाय करत असल्याची माहिती श्रीमती आर एच मोतीवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली शुभरत्न केंद्राच्या व्यवसायाबाबत श्रीमती मोतीवाला यांनी सांगितलं की रत्नशास्त्रातील ज्योतिषविद्येची चौथ्या पिढीची परंपरा निपाणीत स्वर्गीय एच ए मोतीवाला यांनी जोपासली मोतीवाला यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शुभरत्न केंद्र या नावानं व्यवसाय सुरू केला कर्नाटक महाराष्ट्र गोवा आणि सिंधुदुर्ग या प्रदेशातील हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केला एच ए मोतीवाला यांचं बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी निधन झालं ते हयातीत असतानाच त्यांनी त्यांचे पुत्र ए एच मोतीवाला यांना आपली विद्या दिली होती त्यामुळं त्यानंतर अखंडित पाचवी पिढी रत्नशास्त्रात कार्यरत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं वडिलांच्या निधनानंतर हजारो ग्राहकांची सेवा सुरू ठेवून ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय वडिलांप्रमाणेच निपाणीतील एकाच शुभरत्न या दालनातून आम्ही सेवा देत आहोत या सेवेतून हजारो ग्राहक समस्यामुक्त झाले आहेत असं ए एच मोतीवाला यांनी सांगितलं स्वर्गीय एच ए मोतीवाला यांनी आपल्या हयातीत कुठही शाखा काढलेली नाही किंवा एकमेव वारसदार ए एच मोतीवाला यांना सोडून कुणालाही या विद्येचं ज्ञान दिलेलं नाही निपाणी वगळता मोतीवाला परिवाराची कुठही शाखा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं